महाराष्ट्रीय संतांची इतकी व्याप्ती आणि आकाशाला गौसणी घालावी अशी आहे. एकनाथ महाराज असं म्हणतात भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये, दिशंत परक आहे, म्हणजे दुसऱ्याचा जो द्वेष करतो तो प्रत्यक्ष भगवंताचा द्वेष करतो. तेने द्वेषला हरी निजात्मा, म्हणजे द्वेषाला मतभेदाला काही कारण नाही. मंडळी, दोन गोष्टीमध्ये भेद आहेत. दोन गोष्टी कोणत्या? एक तर वेशभूषा आणि उपासना पद्धती. आमची भगवी टोपी असेल, कोणाची पांढरी तो टोपी असेल, राहेरकर महाराज भगवे वस्त्र घेतले असेल, कोणी निळे कपडे वापरले असतील. हे निळे कपडे, पांढरे कपडे, भगवे कपडे म्हणजे तत्वज्ञान नाही. हे तत्वज्ञानाचं आपापल्या परीनं त्यांनी प्रत्येक प्रतीक नेमले. यास एकता होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट उपासना पद्धती. उपासनेत फरक नाही, उपासना पद्धतीत फरक आहे. एक हरिपाठ करतो, दुसरा प्रार्थना करतो, दुसरा आरती करतो, तिसरा चौथा ध्यान करतो. ही उपासना पद्धती आहे. या उपासना पद्धती आणि वेशभूषा, वेशभूषेमध्ये आपल्याला जायचं नाही. जे लोक वेशभूषा आणि उपासना पद्धतीची टीका करतात, या लोकांना तत्व समजलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. हे सर्व आपण एक आहोत कशामध्ये? मानवता हे एक आहे. मानवता म्हणजे सगळ्या मानवांना जे मान्य होईल ते मानवता. भगवान चक्रधरांनी एका पद्मनाभी एका शिष्याला, इथं मानभाव पंथाचे अभ्यास आहे म्हणून सांगतो, पद्मनाभी एका शिष्याने एका गुरुचा अपमान केला दुसऱ्या गुरुचा, परमानुभाव देव. अरे तुमचा गुरु परम, तुमचा देव परमानुच एवढा असेल काय? असं पद्मनाभी चक्रधरांच्या शिष्य आहे त्यांनी म्हटलं. मग ते परमानुभव देवाचे शिष्य त्यांच्या गुरुला म्हणणे म्हणाले, महाराज आपल्या आपल्या आपल्याला असं असं म्हटलं पद्मनाभीनी. त्यांना वाईट वाटलं. जेव्हा पद्मनाभी चक्रधरांच्याकडे गेला तेव्हा बाई तेव्हा त्यांनी पद्मनाभीच्या दृष्टीनं बाईला असा त्यांची शिष्य होती बाईसा, ते म्हणाले की बाई आत येऊ नेली का बाबा? हा दुसऱ्याचे चैतन्य पोळवणी आला असं आहे, दुसऱ्याच्या अंतःकरण दुखवून आला, त्याला आत घ्यायचं नाही. मंडळी इतकी महानता. दुसरी गोष्ट, त्याला त्या पद्मनाभीला ज्या गुरुला गुरुचा अपमान केला त्याला सांगितलं आणि त्याच्याजवळ क्षमा माग, त्यांनी क्षमा मागितली. त्या गुरुला असं वाटलं की असा महान महात्मा आहे, आम्ही त्यांच्या भेटीला जावं. आणि भेटीला गेल्यानंतर त्या पद्मनाभीच्या पाठीवर हात ठेवून त्यांनी सांगितलं की सर्वज्ञ हे आमचे असे असे राहू द्या. किती महानता आहे तुकाराम महाराजांची, काय महानता आहे. त्यावेळेस जे लोक आहेत ते हिंदू धर्मातले असेल पण इस्लाम धर्माचा एक वारकरी संप्रदायात मिसळून गेला असं असं तत्व तुकारामाचं आहे ना. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हिंदू नाही, बौद्ध नाही, मुसलमान नाही, असं सगळे एकत्रितकरण असले तर आपण मोठे होऊ. बुद्ध आहे, बुद्धाने काय सांगितलं? पंचशील सांगितलं. पंचशील बुद्धाने निर्माण केलं नाही. सत्य, अस्तेय,
ब्रह्मचर्य अपरिग्रह असे आमच्या वेदांनी सांगितलंय ना, उपनिषदांनी सांगितलंय ना, हे उपनिषदाचं तत्वज्ञान संत तुकारामांनी, संत ज्ञानेश्वरांनी, संत सगळ्या संतांनी सांगितलं. आणि आपल्या वारकरी पंत हे कसं झालं, ज्ञानेश्वर महाराज नाथ पंथाचे आहे, एकनाथ महाराज अवधूत पंथाचे आहे, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाचे आहे, आणि शैव पंथाचे कोण आहे, नरहरी सोनार आहे. हे सगळे एकत्रित करून वारकरी संप्रदाय निघाला. त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी म्हटलं असतं की नाही, अवधूत पंथ आपला नाही आहे, चैतन्य संप्रदाय आपला नाही आहे. वारकरी पंथ मोठा झाला असता काय? आज राष्ट्रामध्ये हे धर्म पंथ हे मानवतावादी शिकवतात. आपल्या स्टेजवर बसलेली माणसं हे मानवतावादी प्रेरणा देणारे माणसं आहेत. राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये आणि त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये प्रार्थनेमध्ये हय प्रार्थना गुरुदेव सही स्वर्ग संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय हेच तत्व मानलं. जपानला तुकडोजी महाराज गेले, काय मानलं त्यांनी, हिंदू हिंदू केलं नाही, कारण हिंदू म्हटलं तर तुम्ही लचका तोडून एक करगोळ, तुम्ही एक विशिष्ट गट तयार करता. बुद्ध एक गट आहे, जैन हे एक गट आहे. अरे सगळ्यांमध्ये मानवतावाद आहे. हा मानवतावाद आमच्या महाराष्ट्रीय संतांनी शिकवला, हा शिकवला. आणि तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी आणि संत चक्रधर सर्वज्ञ चक्रधरांनी महाराष्ट्रामध्ये हाच मानवतावाद सांगितला. हे सोडून काही काही मंडळी, मला म्हणावं असं वाटते की काही काही मंडळी आमचे कीर्तनकार, आमचे कार्यकर्ते, काही सेवा मंडळाचे लोक आहेत त्याच्यात, हे सुद्धा आपलं आपलं घेऊन बसलेले आहेत. यासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे. मानवतावाद हा मुख्य आहे, वारकरी संप्रदाय त्याच्यानंतर आहे, मानुभाव पंथ त्याच्यानंतर आहे, गुरुदेव सेवा मंडळ त्याच्यानंतर आहे, हिंदू धर्म त्याच्यानंतर आहे, बौद्ध धर्म त्याच्यानंतर आहे. हे सगळे मानवता दृष्टीनं एक आहे असं मानतो मत आहे. हा ज्ञानेश्वराचा पुरावा, तुकाराम महाराजांचा पुरावा, एकनाथ महाराजांचा पुरावा.